गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नम शिवाय मंडळी, ओम नम शिवाय मंडळी। गप्पा गोष्टी या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत स्वागत। तर मंडळी, आज आपण गप्पा गोष्टी करणार आहोत जे समजा जी उपदेव असतात, समजा मुख्य देव इकडे असतो आणि हे उपदेव असे कसे तयार होतात, माणसं कसे तयार करतात, हे उपदेवांना स्थापना कशा पद्धतीने करतात याविषयी आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत, गोष्ट ऐकणार आहोत। तर मंडळी, आपल्या महाराष्ट्राचे प्रसिद्ध असे देवस्थान आहे जेजुरी, तिथे खंडोबाराया आहेत, फार प्रसिद्ध देवस्थान आहे, फार मोठी यात्रा भरते तिथं। आणि ज्यावेळेस हे देवस्थान, म्हणजे ही गोष्ट खूप आधी बांधकाम नव्हतं त्यावेळेसची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, म्हणजे जे बांधकाम आता समजा झालं आहे डोंगरावरलं, ते त्यावेळेस नव्हतं असं, ते डोंगरावर चढत जायचे, ते आपले धनगर जे बांधव आहेत ते बांधव जात असत, त्यांचं ती मूळ देवस त्यांचं दैवत आहे, ते तिचे भक्त आहेत, ते जात असत ते डोंगरावर तेवढ्या उंचीवर बी असं चालत जायचे भक्ती श्रद्धा। मग तुम्ही आता समजा तुम्ही पण गेला असताल कधी जेजुरीला, तर तुम्हाला आता समजा जास्त दिसणार नाही असं, म्हणजे बरेच बांधकाम झाल्यामुळं, पण वर डोंगरावर जाता वेळेस आपल्याला आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी देवता दिसतात, देव दिसतात, छोटे छोटे मंदिरं दिसतात, बारीक बारीक वर मुख्य खंडोबाराया हा वेगळा, पण त्याच्या वर जाताना अशी इकडल्या साईडला कुठं दिसत असतील तुम्हाला, पाहिले असाल तुम्ही। तर मंडळी, अशा देवतांची स्थापना कशा पद्धतीने झाली हे आज मी तुम्हाला बोलणार आहे, गोष्ट सांगणार आहे। तर मंडळी, काय होतं, एक खंडोबारायाचा भक्त धनगर बंधव मेंढरं आजूबाजूला चारत अशी, आणि मग त्याला त्याची एक पद्धत होती की वर सकाळी सकाळी गेल्यानंतर खंडोबाचं दर्शन घेऊन यायचं, खूप उंच दगड आहे तो। मग तो काय, एका दिवशी काय झालं, मग आता देवाला जायचं पुन्हा ती जोडा बी वर असं चलायला जरा अडचण येत असं ती, आणि देवापाशी कसा घेऊन जायचा, नवीन करकरीत जोडा बांधला होता, जोडा चांबड्याचा जोडा होता तो, आणि न पेलफिल चकचकीत लावलेलं, वर कसा घेऊन जायचा आणि देवापाशी कसं। म्हणून तिनं काय केलं, ते जोडा सकाळच्या परत तो केला होता, जोडा काढला, ते खड्डा केला थोडासा, त्या खड्ड्यामध्ये तो जोडा असं पुरून ठेवला आणि त्याच्यावर माती ढकलली आणि त्याच्यावर एक थोडासा दगड ठेवला, आणि ते दगड ठेवल्यानंतर ती आपला ही दगड आपला जोडा इथे आहे याकरता त्याने काय केलं, त्यावर एक थोडासा भंडारा टाकला, पिवळा भंडारा टाकला त्या दगडावर आणि गेल्यावर दर्शनानं। आता गड खूप वेळ लागतो चढायलाही, तवरचं हे जातोय वर पोचतो नाही, दुसरे एक भक्त आला खंडोबारायाचा, मग त्याने काय केलं त्या भक्ताला की बाबा हा माणूस, त्याने नेटकर हा माणसं काहीतरी इथं देवता असेल, त्यानं ज्यावेळेस भंडारा टाकला इथं तो गेलाय, मग त्यानं बी काय केलं, थोडासा जवळचा भंडारा टाकला त्या दगडावर, पाया पडला आणि गेल्यावर तो पण, मग हे गेलं, मग आता हळूहळू थोडं भक्तजनांची बारी चालू झाली, थोडं 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 लोक यायला लागले, मग एक ना एक एकाचं बघून एक एकाचं बघून एक एकाचं बघून एक हे चाललं, ते फार त्या दगड म्हणजे नवीन देवता झालेलं त्याच्यावर भंडारा पडत गेला। मग बरेच मग हे ना ह्या जे सुरुवातीला जे ना जोडा तिथे पुरला होता ज्यावर दगड ठेवला तो माणूस आला ना, आता ही बरेच गर्दी व्हायला लागली, येतो तर ते इकडे तिकडे पाहायला लागला कुठं सापडतं त्याला, त्यानं जे ठेवलेला दगड होता ते सापडणार गेला ना, कारण त्यानं उलसा भांडारा लावला होता आणि थोडंसं त्याची खून होती ती,
पण हे लोकांनी आता पाठीमागून आलेल्या भक्तांनी त्या भंडाऱ्यावर भंडारा, भंडाऱ्यावर भंडारा, भंडाऱ्यावर भंडारा टाकीत गेले. फार मोठा भंडारा वाढला त्याचा, दगडात वय झालं, लोक दर्शन घ्यायचे त्याच्या जोड्यात. मग इकडं तिकडं मग त्यांना अंदाजाने एक झुडपाट होतं तिथं एक. मग त्यांना अंदाज काढला की आपण झुडपाडच्या किती अंतरावर आपण खड्डा खाणून जोडा पुरला होता. मग अशा पद्धतीनं ते गेला तिथं मग अंदाज काढीत, आणि ती माणसाची गर्दी पाया पडायला दर्शनाला बारी लागली होती. तरी प्रत्येकजण दर्शन घ्यायचा वर जायचा, प्रत्येकजण दर्शन घ्यायचा वर जायचा. मग तेवढ्या गर्दीतून त्या लोकांना बाजूला सारलं, सरका म्हणला, सरका म्हणला. अरे बाबा, मग त्यांना ती सगळ्या लोक सर गेला आणि ती पटपट 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 त्या उकरलं त्यांना. मग त्याच्याखाली होता जोडला त्यानं, काढला त्यानं, घातला पाया, तर निघेल निघाला. पण निघालं तेवढ्या फक्त तेवढ्या पुरत्या 10-5 लोकांनी माहीत की हे तर जोडा होता. ती तेवढी गेली नाहीत. परत ती काय उकरलं अगर काय ती भांडारा पडला दिसला, हे चालूच राहिली परंपरा. पुढे भंडारा टाकायचं, दर्शन घ्यायचं, पुढे जायचं, भंडारा टाकायचं, पुढे दर्शन जायचं. तर मंडळी मला सांगायचं होतं काय ते कळलंच असेल तुम्हाला, की अशा पद्धतीनं अशा जी उपदेवता तयार झालेल्या असतात, आपण ते त्याला धरून चलतो, तिसऱ्यानं केलं म्हणून आपण करत राहतो. मुख्य देव हा बाजूलाच राहतो आणि ही देवताचाच उदोउदो होतो. तर मंडळी अशा पद्धतीनं आज मी तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल बोललो. समजा माझं कुठं ह्या गोष्टीत जरी चुकून माझं काही चुकलं असेल तरी माफी असावी. तर मंडळी याबरोबरच आजचा हा गप्पा गोष्टीचा कार्यक्रम थांबूया. परत आपण भेटणार आहोत उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ओम नमः शिवाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.